नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले पुन्हा एकदा हवामान अंदाज बघणार आहोत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा इशारा दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होत आहे. यामुळे गारठा काहीसा कमी झाला आहे. येत्या 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. तर मित्रांनो, 3 ते 4 दिवस येत्या मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात पुन्हा हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. तर विशेष म्हणजे बघा, ऑक्टोंबरमध्ये परतीच्या मान्सून गेल्यानंतर दक्षिणेकडील समुद्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीपासून चक्रीवादळाची साखळी तयार झाली. एका पाठोपाठ आलेल्या गती नंतर निवार आणि बुरवी चक्रीवादळानंतर आता अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचाच परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. तर अफगाणिस्तान आणि परिसरात असलेल्या पश्चिमी चक्रवातावरणामुळे हिमालयाच्या पायथ्यालगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली राज्यात ही पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रकार वारे वाहत आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. जमिनीलगत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही भागात हवेत गारठा झाला आहे. यातच उत्तरेकडून वाहणारे थंडे आणि समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा मिलाप होऊन उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान शनिवारी तारीख 11 सकाळपासूनच कोकणासह राज्यासह काही भागात अशांत ढगाळ वातावरण हवामानासह अधूनमधून ऊन पडल्याची स्थिती आपल्याला दिसली. सोमवारपर्यंत तारीख 14 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पावसाची शक्यता असून मंगळवारपासून तारीख 15 विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ हवामान आणि गारपीटीच्या शक्यतेमुळे फळबागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ढगाळ हवामानामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याला प्रवाहाला अडथळा तयार झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागातून थंडी गायब झाली आहे. येत्या काही दिवस थंडी कमी राहणार आहे. शनिवारी तारीख 12 सकाळी 8 वाजेपर्यंत चंद्रपूर येथे 14.6 अंश सेल्सिअस एवढी किमान तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी तारीख 12 सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान कंसात वाढ घट झालेली तापमान 0° सेल्सिअसमध्ये मुंबई सांताक्रूज 23.8, अलिबाग 23.5, ठाणे 22, रत्नागिरी 24, डहाणू 22, पुणे 17.9, जळगाव 20, कोल्हापूर 19.8, महाबळेश्वर 15.9, मालेगाव 19, नाशिक 19, निफाड 17.4, सांगली 19.4, सातारा 18.7, सोलापूर 18.1, औरंगाबाद 19.4, बीड 18.3, परभणी 17.8, अकोला 20.1, बुलढाणा 18.2, चंद्रपूर 14.2. मित्रांनो, हे होते संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.